छत्रपतींचा विचार म्हणजे यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आता फोन लाईनवरून आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सुधीर मुनगंटीवार जी, भाजप आणि मनसे ही युती होणार आहे, विशेषतः आरएसएसनं या युतीला ग्रीन सिग्नल दिलाय अशी माहिती आम्हाला मिळते. आपण काय सांगाल, काय माहिती आहे? संघाचा संबंध कोणत्याही दोन पक्षाच्या युतीशी असू शकत नाही. बरं, संघ कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणार नाही. जर एखादा राजकीय पक्ष हा देशहितासाठी राष्ट्रीय हितासाठी काम करेल तर त्याची बाजू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेतो. मला आठवतं की एका प्रसंगामध्ये काँग्रेसची बाजू सुद्धा एका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसनी कधीतरी आयुष्यात एक चांगलं काम केलं होतं तर तेव्हा काँग्रेसचीही बाजू संघांनी घेतली. आणि म्हणून संघ कोणाची युती व्हावी, कोणासोबत जावं असा कुठेही आग्रह धरत नाही, कुठेही सूचना करत नाही. संघ या देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, नमस्ते सदा वत्सले मातृभूमी या देशाची सेवा करण्याचा त्यागातून एक संकल्प केला पाहिजे असे संसद घडवतं. त्यामुळे मनसे भाजप युती याचा संघाची दुरान्वय संबंध असू शकत नाही. आता दुसरा प्रश्न की मनसे आणि भाजपची युती होऊ शकते का, तर या क्षणाला त्याचं उत्तर देता येणार नाही. करण्याचा पर्याय हा मनसेकडूनही नाही आणि भारतीय जनता पार्टीकडूनही नाही. साधारणतः असा अंदाज यासाठी केला जातो की स्वर्गीय इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा जो मधात खंडित झाला होता 28 नोव्हेंबर 2019 तो खंडित पडलेला विचार, थांबलेला विचार, खुर्चीच्या कारणाने बंद झालेला विचार हा सन्माननीय राज ठाकरेंनी, त्यांचं बाळासाहेबांशी जवळ नातं होत, त्या राज ठाकरे साहेबांनी तो विचार पुढे नेला. साधारणतः आज समज होणं काही गैर नाही. आमची युती ही स्वर्गीय इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची होती. आता तो विचार जर उद्धवजींनी सोडलं आणि राज ठाकरेंनी घेतला आहे तर युती होऊ शकते का? पण आज या क्षणाला त्याचं उत्तर देता येणं शक्यच नाही. कारण असा कोणताही प्रस्ताव विचारार्थ नाही किंवा असा कोणताही प्रस्ताव दिला गेला नाही. बरं, जर असा प्रस्ताव आलाच पुढे तर जसं आज तुम्ही म्हणालात की शिवसेनेशी युती केली आणि आम्हाला प्रायश्चित्त भोगावं लागलं, तर मनसेशी युती करताना काय निकष ठेवले जातील जेणेकरून पुढे प्रायश्चित्त भोगावं लागणार नाही? मला असं वाटतं की मनसेशी युती करण्याचा प्रायश्चित्ताशी संबंध असू शकत नाही. शिवसेनेशी युती करताना प्रायश्चित्ताचा संबंध यासाठी होता की तेव्हा शिवसेना आमच्या सोबत लढली नसताना सुद्धा विचारापोटी आम्ही सत्तेसोबत घेतलो होतो. आणि 19 मध्ये त्यांनी आमच्या सोबत दगा केला. जर ते स्वतंत्र घडले असते तर प्रश्न उपस्थित होत नव्हता. मनसेच्या संदर्भामध्ये युतीचा प्रस्ताव नाही, त्याच्यावर कोणतं चिंतन केलं गेलं नाही, मंथन केलं गेलं नाही, चर्चा झाली नाही, तर्क तपासल्या गेले नाही, संवाद झाला नाही. त्यामुळे आज जर सर्व मनसेच्या युती संदर्भात बोलणं योग्य नाही. पण शिवसेनेच्या संदर्भात मी पुन्हा भूमिका घेतो आहे की शिवसेनेनी जो धोका दिला, ज्या पद्धतीने शिवसेनेनी दगा केला, ज्या पद्धतीने मतदारांशी बेमानी केली, हे मात्र आम्हाला समस्त आलं नाही खरं. पण सुधीर मुनगंटीवारजी, जर मनसेकडून असा प्रस्ताव आला तर त्याचं चिंतन होईल, चर्चा होईल, संवाद होईल, मंथन होईल, तर्काच्या आधारावर प्रस्ताव तपासले जाईल. आम्ही जे काही क्वारंटीनचे लोक आहोत किंवा पक्षाची जी प्रमुख बॉडी आहे ते पुढे भविष्यामध्ये योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय यावर निर्णय करेल. नक्की, धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, ही सगळी प्रतिक्रिया दिल्याबद्दल या महत्वाच्या मुद्द्यावर, महत्वाच्या बातमीवर.